श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपाद श्रीवल्लभ लीलामृत भाग आठवा अध्याय अठ्ठावीसावा श्रीपाद प्रभूंचे चिदंबर रहस्य। श्रीपाद प्रभूंच्या वाम भागात शक्ती संचार असतो आणि उजव्या भागात शिवसंचार असतो। या कारणाने ते शिवशक्ती स्वरूप आहेत। त्यांच्या हृदयात पद्मावती देवीचा निवास असतो। हृदय हे दयेचे तसेच अनाहत चक्राचे स्थान आहे। येथून शक्ती ऊर्ध्व चक्राकडे तसेच अधो चक्राकडे म्हणजे मूलाधार चक्राकडे प्रवाहित होते। या कारणाने ते अजून एका दिव्य चैतन्यमय शरीराने श्री पद्मावती आणि श्री व्यंकटेश स्वामी स्वरूपात आहेत। श्रीपाद प्रभू वाणी हिरण्य गर्भाचे सुद्धा स्वरूप आहेत। परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी स्वरूपी वाणीदेवीचा त्यांच्या जिभेवर वास असतो। वाणी मातेची दिव्य मानस आणि हिरण्य गर्भाचे दिव्य मानस हे अद्वैत स्थितीत असते। वास्तविक पाहता चिदंबर रहस्य म्हणजे ते तीन प्रकारचे चैतन्य स्वरूप एकाच वेळी धारण करतात। त्यांच्या एका शरीराला दुसऱ्या शरीराचा कोणत्याही दृष्टीने पाहिल्यास स्पर्श नसतो। ते वाणी हिरण्य गर्भाचे चैतन्य शरीर, शिव पार्वतीचे चैतन्य शरीर, पद्मावती व्यंकटेशाचे चैतन्य शरीर यांना एकाच वेळी धारण करून त्या सगळ्यांचे अतीत श्रीपाद श्रीवल्लभ असे आणखी एक दिव्य शरीर धारण करतात। याचे वैशिष्ट्य असे की एका शरीराशी दुसऱ्या शरीराचा स्पर्श नसतो। हीच प्रभूंची योग माया आहे, वैष्णव माया, आणि हेच त्यांचे चिदंबर रहस्य आहे। श्रीपादांना द्वैत विशिष्ट द्वैत विशिष्ट अद्वैत आणि ह्या सर्वांचे अतीत असे म्हटले तरी योग्यच होईल, कारण योगमाया अगाध आहे। येथे अध्याय अठ्ठावीसावा संपन्न झाला। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अध्याय एकोणतीसावा श्रीपाद प्रभूंची पंचदेव पहाड येथील कल्पनातीत दिव्य लीला। श्रीपाद प्रभूंनी शंकरभट्ट आणि धर्मगुप्त यांना पंचदेव पहाड या स्थानी एक गवताची कुटी बांधा असा आदेश दिला होता, परंतु तो पहाडाचा प्रदेश त्यांच्या दोघांच्याही परिचयाचा नव्हता। याशिवाय त्यांच्याकडे कुटी बांधण्यास लागणारे साहित्य गवत बांबू दोऱ्या आदी काहीच नव्हते। ते दोघे काय करावे या विचारात फिरत असताना एका शेतात गेले। तेथील मालकाने त्या दोघांना बोलावून स्वागत केले आणि भोजन दिले। त्या शेताच्या मालकाचे नाव होते विरूपाक्ष। त्या शूद्राच्या घरचे जेवण घ्यावे का नाही अशी एक शंका त्या दोघांच्या मनात डोकावून गेली। त्यावेळी तो शेताचा मालक म्हणाला, आमची जनावरे चोरून नेऊन दुसऱ्याच्या प्रांतात विकणाऱ्या तुम्हाला शूद्रांचे जेवण घ्यावे का नाही अशी विचित्र शंका का आली? या मालकाच्या दृष्टीने ते दोघे चोर ठरले होते। सत्य परिस्थिती सांगण्याचा दोघांनी खूप प्रयत्न केला, परंतु तो मालक काही ऐकण्यास तयारच नव्हता। त्याने शंकरभट्ट आणि धर्मगुप्त यांना थोडा वेळ दोरीने एका झाडास बांधून ठेवले। नंतर त्यांना त्या बंधनातून मुक्त करून गोशाळेच्या निर्माण कार्यात मदत करण्याचा आदेश दिला। त्याप्रमाणे दोघांनी त्या कामात मदत केली। सायंकाळपर्यंत त्या गोशाळेचे काम पूर्ण झाले। विरूपाक्षाने या दोघांना सायंकाळचे भोजन सुद्धा दिले आणि रात्री तेथेच झोपण्याचा आदेश दिला। त्या ठिकाणी दोघांनी मध्यरात्रीपर्यंत श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण आणि त्यांच्या दिव्य लीलांचे स्मरण केले आणि नंतर निद्रिस्त झाले। सकाळी सूर्याची कोवळी किरणे अंगावर पडताच ते दोघे उठून बसले। आजूबाजूस पाहिले तर तिथे गायी नव्हत्या, काम करणारे मजूर नव्हते, गोशाळा मात्र होती। आजूबाजूचे शेतकरी येऊन विचारू लागले की ती जागा त्यांनी किती किमतीस विकत घेतली। त्या दोघांनी घडलेला वृत्तांत त्यांना सांगितला। त्यावेळी त्या शेतकऱ्यांनी त्या दोघांना वेड्यातच काढले। दुसऱ्या दिवशी श्रीपाद प्रभू पंचदेव पहाड या स्थानी विरूपाक्ष याने निर्माण केलेल्या गोशाळेत ध्यानस्थ बसले होते। त्याचवेळी शंकरभट्ट आणि धर्मगुप्त दोघेही तेथे पोहोचले। पंचदेव पहाड या परिसरात श्रीपाद प्रभूंचा सत्संग प्रारंभ करण्याचा तो मंगल समय होता। बघावे ते नवलच, श्रीपाद प्रभूंचा देह एकाएकी अत्यंत तेजपुंज होत होता। ते महातेज चारी दिशांना व्यापू लागले। त्यावेळी प्रभूंचे शरीर अत्यंत तेजोमय मूर्तीप्रमाणे दिसत होते।
थोड्याच वेळात प्रभू गोशाळेतून बाहेर आले. आज त्यांची नेहमीप्रमाणे भूमीवर पडणारी छाया पडत नव्हती. त्यांची पदचिन्हे सुद्धा मातीत उमटत नव्हती. त्यांनी सूर्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले. त्यांचे शरीर दिव्य तेजाने भरून जाऊन ते सारखे वाढतच होते. थोड्याच वेळात सर्वांच्या समक्ष प्रभूंचे ते विशाल तेजोमय रूप सूर्यामध्ये विलीन झाले. त्या सूर्य बिंबात सर्वांना एक दिव्य शिशूचे दर्शन झाले. ते बाल्यरूप पृथ्वीवर वेगाने येत होते. त्या बालकाचे चरण भूमीस लागतात. कोणाला काही दिसेनासे झाले. श्रीपाद प्रभू मंद हास्य करीत होते. त्यांनी पुन्हा एकदा सूर्याकडे पाहिले. त्यावेळी सर्वांना पुन्हा सारे दिसू लागले. श्रीपाद प्रभूंनी सर्वांना सूर्याकडे पाहण्यास सांगितले. त्या लालपुंज सूर्यात सर्वांना एक अत्यंत सुंदर तेजस्वी तेजमूर्ती बालिका दिसली. ती बालिका हास्य मुद्रेने भूमीवर येत होती. तिचे चरण भूमीस लागताच पुनरुपी सर्वांची दृष्टी गेली. त्या गोंडस बालिकेने प्रेमपूर्ण नजरेने सर्वांकडे पाहताच सर्वांना पूर्वीप्रमाणे दिसू लागले. त्या बालिकेस श्रीपाद प्रभूंनी अत्यंत प्रेमाने आदराने उचलून घेतले. त्यावेळी श्रीपाद प्रभूंचे वय 16 वर्षाचे आणि त्यांच्या सारख्या दिसणाऱ्या त्या अजाण कन्येचे वय 3 वर्षाचे होते. तिने अंगावर रेशमी भरजरी वस्त्र परिधान केले असून त्यांना साजेल अशी दिव्य आभूषणे सुद्धा घातली होती. ती बालिका आणि श्रीपाद प्रभू गोशाळेत गेले. शंकरभट्ट आणि धर्मगुप्त हे दृश्य अत्यंत आश्चर्य आणि भय आणि संभ्रम या त्रिविध भावनांनी पाहत होते. त्याचवेळी शंकरभट्टाच्या मनात शंका आली की हे सारे इंद्रजाल तर नव्हे ना. ती मनातील भावना ओळखून श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे शंकरभट्टा, हे काही इंद्रजाल नाही. हा माझा स्वभावच आहे. ही माझी दिव्य प्रकृतीच आहे. माझ्या संकल्पनेनेच भूमी आकाश होते. माझ्या संकल्पानुसार ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतात. मी ब्रह्मस्वरूपच आहे, म्हणजे ब्रह्माची प्रेरणा आहे. या सृष्टीतील जीवांचे पालन पोषण हे विष्णू स्वरूपाचे कार्य आहे. त्या विष्णूंना प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे. सरस्वती आणि महासरस्वती या दोघी भिन्न भिन्न आहेत. सरस्वती ही सृष्टीतील ज्ञानदेवता आहे. या देवीला प्रेरणा देणारी महासरस्वती देवता आहे आणि हे अनघा स्वरूपच आहे. सृष्टीची स्थिती, कारण, वस्तूंची समृद्धी, धनसमृद्धी हे लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे. महालक्ष्मी आणि लक्ष्मीच्या स्वरूपाला प्रेरणा देणारी आणि शक्ती देणारी अनघा स्वरूपच आहे. सृष्टीचे शक्ती स्वरूप कालिका स्वरूपच आहे. महाकाली ही काली स्वरूपाची प्रेरणा आहे. हे शक्ती देणारी अनघा स्वरूपच आहे. अनघा लक्ष्मीचा अनघ म्हणजे माझे दत्त स्वरूपच होय. महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तिघींचे मिळून एक आगळे वेगळे दिव्य मातृस्वरूप म्हणजेच अनघा लक्ष्मीचा आविर्भाव. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, हे शंकरभट्टा, माझे अनघ स्वरूप म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या तिघांनी एकत्र येऊन तादात्म्य स्थिती धारण करून या तिन्हींचा आधार असणारी स्त्री शक्ती रूपिणी अनघा हिला माझ्या वामभागात धारण केलेले असे माझे शक्ती स्वरूप आहे. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, आर्य शंकरभट्टा, या पंचदेव पहाडावर घडलेल्या लीलांचे, पाहिलेल्या दृश्यांचे जसे पाहिलेस अगदी तसेच वर्णन चरित्रामृतात कर. ते भविष्य काळातील भक्तांना स्फूर्तीदायक ठरेल. नाना शंका कुशंकांचे त्यात समाधान मिळेल. साधकांना या ग्रंथाद्वारे आणि लीला प्रसंगाद्वारे भक्ती मार्ग सुलभ होईल. या वक्तव्यानंतर श्रीपाद प्रभूंच्या दिव्यवाणीने विश्राम घेतला. तितक्यात श्रीपाद प्रभूंचे स्वरूप दिव्य तेजाने झळकू लागले आणि त्यामधून श्री पद्मावती देवीचा आणि श्री व्यंकटेश्वर स्वामींचा आविर्भाव झाला. येथे अध्याय 29 संपन्न झाला. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 30 श्रीपाद श्रीवल्लभ यांचा दिव्य उपदेश. कुरुगड्डी येथे श्रीपाद प्रभूंच्या सत्संगासाठी अनेक भक्त मंडळी बसली होती. या सर्व साधकांना उद्देशून प्रभू म्हणाले, हे श्रोते हो, अनन्य भावाने मला शरण येणाऱ्या साधकांचे मी सदैव रक्षण करतो. हा देश काळ माझ्या हातातील चेंडूप्रमाणे आहे. कोठेही होत असलेल्या भूतकाळात घडलेल्या आणि भविष्यकाळात होणाऱ्या घटनांना मी बदलू शकतो. मी देशकालाचा शास्ताच आहे. तुमच्यातील चैतन्याच्या संस्कारांच्या दर्जानुसार तुम्हाला माझ्याबद्दलचे ज्ञान होईल. सर्व धर्माचा परित्याग करून तुमच्या अंतरंगातील अंतर्यामी रूपात असलेल्या मला अनन्य भावाने शरण आल्यास
माझ्या आदेशाप्रमाणे कर्माचे पालन केल्यास मी तुमचा सर्व भार वाहून तुम्हास जीवनमुक्त करीन. केवळ माझ्या शब्दानेच मी सृष्टीमध्ये शासन करतो, त्यामुळे मीच सरस्वती रूपाने प्रसिद्ध पावेन. कलियुगातील मानव हा हिरण्यकश्यपूसारखा असेल. त्यांच्या समस्या, भाव आणि आचार विचार या सर्वच गोष्टी अत्यंत कठीण स्वरूपाच्या असतील. त्यांना प्रकृती विज्ञानातील अनेक संशोधनांना यश मिळून हिरण्यकश्यपूसारखे वरदान ही सृष्टी मातेकडून मिळेल. परंतु मला प्रल्हादासारख्या निष्पाप निरपराध भक्तांचे संरक्षणार्थ नरसिंहाचा अवतार घ्यावा लागेल. यासाठी मी नरसिंह सरस्वती या नामरूपाने अजून एक दिव्य अवतार घेऊन गंधर्वपूर नगरीत प्रसिद्ध होईन. एवढे बोलून श्रीपाद प्रभू ध्यानस्थ झाले आणि त्यांनी सर्व साधकांना सुद्धा ध्यानात जाण्यास सांगितले. येथे अध्याय 30 संपन्न झाला. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. दश महाविद्यांचे श्रीपाद प्रभूंनी केलेले वर्णन. अध्याय 31. एकदा शंकरभट्टाने श्रीपाद प्रभूंना दश महाविद्येबद्दल विचारले. त्यांनी अशी प्रार्थना केली की आम्हाला दश महाविद्येबद्दल माहिती सविस्तर माहिती सांगावी. त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, शंकरभट्टा, श्रीविद्येची उपासना अत्यंत श्रेष्ठ आहे. पूर्वकाळात हयग्रीवांच्या कृपाप्रसादानेच अगस्त्य महामुनींनी श्रीविद्येचे ज्ञान प्राप्त केले होते. त्यांनी ही विद्या आपली पत्नी लोपमुद्रा देवीला दिली. लोपमुद्रा देवीने या विद्येचा सखोल अभ्यास करून त्याच्या गूढार्थ अगस्त्य ऋषींना सांगितला. अशा प्रकारे ते उभयता एकमेकांचे गुरु झाले. देवीच्या दशमहाविद्येबद्दल सांगताना श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, काली हे दशमहाविद्येतील प्रथम रूप आहे. महाकाली ही समस्त विद्यांची आदी देवता आहे. दशमहाविद्येतील दुसरे रूप तारा देवीचे आहे. ही माता मोक्षदायिनी, सर्व दुःखांपासून तारण करणारी आहे. त्यामुळे हिचे तारा हे नाव प्रसिद्ध झाले. दशमहाविद्येतील तिसरे रूप छिन्नमस्ता देवीचे आहे. हे अत्यंत गोपनीय असे रूप आहे. हिरण्यकश्यपू आदी दानव या देवीचे उपासक होते. दशमहाविद्येतील चौथे रूप षोडशी महेश्वरीचे आहे. या देवीचे हृदय लोण्याप्रमाणे अत्यंत मऊ असून ती अत्यंत दयावान आणि दशमहाविद्येतील पाचवे रूप भुवनेश्वरी देवीचे आहे. सप्तकोटी महामंत्र या देवीचे उपासक आहेत. दशमहाविद्येतील सहावे रूप त्रिपुर भैरवीचे आहे. महाकाला शांत करू शकणाऱ्या या शक्तिरूपाला त्रिपुर भैरवी असे म्हणतात. दशमहाविद्येतील सातवे रूप धूम्रावती देवीचे आहे. ही उग्रतारात आहे. हिला शरण जाणाऱ्या साधकांची सर्व संकटे नष्ट होऊन तिच्या कृपाप्रसादाने सकल संपदा प्राप्त होते. दशमहाविद्येतील आठवे स्वरूप बगलामुखी देवीचे आहे. ऐहिक, पारलौकिक, देश, समाजाचे अरिष्ट निवारण करण्यासाठी या देवीची आराधना केली जाते. दशमहाविद्येतील नवम रूप मातंगी मातेचे आहे. मानवाच्या गृहस्थ जीवनात सुखी करून पुरुषार्थ सिद्धीस नेण्याची शक्ती मातंगी मातेचीच असते. दशमहाविद्येतील दहावे रूप कमलालया मातेचे आहे. ही सुख समृद्धी प्रदान करणारी देवता आहे. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, दशमहाविद्या स्वरूपिणी अनघादेवी आणि तिचा प्रभू अनघ श्री दत्तप्रभू यांची अर्चना केली असता अष्टसिद्धींची प्राप्ती होते. प्रत्येक महिन्यातील कृष्णाष्टमीस अनघाष्टमी मानून अनघा मातेची पूजा अर्चा करावी. या तुमच्या आराधनेने सर्व मनोकामना पूर्ण होतील. प्रभू पुढे म्हणाले, अरे शंकरभट्टा, तू रचलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण करून येणाऱ्या शुक्ल अथवा कृष्ण अष्टमीस अनघाष्टमीचे व्रत करून 11 ग्रस्तांना जेवण द्यावे अथवा त्यांना पुरेल एवढी शिधा सामुग्रीचे दान करावे. अशा पारायणाने व अन्नदानाने इच्छित फळ प्राप्ती निश्चित होते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, हे चरित्रामृत हा केवळ एक ग्रंथ आहे असे मानू नये. हा एक सजीव असा महाचैतन्याचा प्रवाह आहे. तुम्ही याचे पारायण करीत असताना यातील प्रत्येक अक्षरातील शक्ती माझ्या चैतन्यात प्रवाहित होते. तुमच्या नकळत माझ्याशी भाव संबंध घडतो. यामुळे तुमच्या धर्मबद्ध अशा सर्व इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतात. या ग्रंथराजाला तुमच्या पूजा मंदिरात देवघरात नुसते ठेवले असता त्यातून शुभप्रद स्पंदने येतील. ती स्पंदने दुष्ट शक्तींना, दुर्दैव आणणाऱ्या शक्तींना पेटाळून टाकतात. श्रीपाद श्रीवल्लभ
चरित्रामृताची जाणतेपणे अथवा अजाणतेपणे निंदा केल्यास त्या निंदा करणाऱ्या व्यक्तीचे पुण्यफळ धर्मदेवता घेते आणि योग्य अशा जीवाला वाटून टाकते। अशा रीतीने श्रद्धावान गरीब फक्त भाग्यवंत होतो, अश्रद्धावान व्यक्ती गरीब होतो। हा अक्षर सत्य ग्रंथ आहे, याची हा ग्रंथ सुद्धा प्रमाण आहे। जिज्ञासू लोक याची परीक्षा घेऊ शकतात, मनात काही इच्छा घेऊन या ग्रंथाचे पारायण केले तरी चालेल। आपले स्वतःचे जीवन शुद्ध करण्यासाठी अत्यंत श्रद्धा भक्तिभावाने या ग्रंथाचे पठण करावे। एवढे सांगून श्रीपाद प्रभूंनी आपल्या वाणीस विराम दिला। येथे अध्याय 31 संपन्न झाला। श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये। अध्याय 32 नवनाथांचे वर्णन। श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरणांना स्पर्श करून श्री शंकर भट्टाने प्रश्न केला, महाप्रभू नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सिद्धयोगी सर्व श्री दत्तप्रभूंचे अंशावतार आहेत असे आम्ही ऐकले आहे, त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आम्हास सांगावी, अशी श्रीचरणी नम्र प्रार्थना। श्री नवनाथांचे नाव ऐकताच श्रीपाद प्रभूंच्या दोन्ही नेत्रातून अमृत वृष्टीचा प्रवाह बहिर्मुख होऊन सृष्टीवर पडत असल्यासारखे वाटले। त्यांच्या दृष्टीतून प्रेमचैतन्य ओसंडून वाहत होते। ते अत्यंत आनंदाने म्हणाले, श्रोत्यांनो, मच्छेंद्र, गोरक्ष, जालंधर, गहनी, अडभंग, चौरंग, भरतरी, चरपट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत। यांच्या स्मरण मात्रानेच शुभफल सिद्ध होते। श्री दत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्या भक्तांवर अपार असते। श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, चक्रवर्ती ऋषभ महाराजांना 100 पुत्र होते, त्यातील नारायण अंशाने जन्मलेल्या 9 जणांना नवनारायण असे म्हणतात। त्यांची नावे कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिपलायन, अविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन अशी होती। हे सगळेच अवधूत स्थितीमध्ये असलेले सिद्ध पुरुष होते। माझ्या आज्ञेप्रमाणे या नवनारायणाने धर्मसंस्थापनार्थ नवनाथ या नामरूपाने पृथ्वीवर पुन्हा एकदा अवतार धारण केला। प्रथम पुत्र कवी हा मच्छेंद्रनाथ या नावाने जन्मला, अंतरिक्ष याने जालंधर या नावाने जन्म घेतला, यांच्या शिष्यरूपाने प्रबुद्ध कनिफा या नावाने जन्मला, पिपलायन चरपटनाथ या नावाने अवतरित झाले, अविरहोत्र हा नागेशनाथ या नामरूपाने अवतरित झाला, द्रुमिल याने भरतरीनाथ या नावाने जन्म घेतला, चमस हा रेवणनाथ या नाव रूपात अवतरित झाला आणि गर्भाजन गहनीनाथ या नावाने जन्मला। या नवनाथांच्या जन्माच्या घटना सुद्धा मोठ्या अद्भुत आणि आश्चर्यकारक आहेत। याबद्दल सांगताना श्रीपाद प्रभू म्हणाले, श्रोत्यांनो, उपरीचर नावाच्या एका वसूने उर्वशीला पाहिले आणि तो तिच्या रूपसौंदर्यावर अत्यंत मोहित झाला। त्यावेळी त्याचे वीर्य द्रवित होऊन यमुनेच्या पाण्यात पडले, ते एका मासोळीने गिळले, त्या मत्स्यापासून मच्छेंद्रनाथाचा जन्म झाला। कामदेव मन्मथाला भगवान शंकरांनी क्रोधित होऊन त्याला ललाटाग्नीने जाळून टाकले आणि भस्म केले होते। त्या भस्मामध्ये मन्मथाचा आत्मा होता। बृहद्रथाने ज्यावेळी यज्ञ केला त्यावेळी त्या यज्ञकुंडातून जालंधरनाथाचा आविर्भाव झाला। नर्मदा नदीमध्ये पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून रेवण सिद्धांचा जन्म झाला। एकदा ब्रह्मवीर्य एका नागाच्या शिरावर पडले, ते नागिणीने खाऊन टाकले, त्या योगाने ती नागिण गर्भवती झाली। त्याचवेळी जन्मेजय राजा सर्व नाग सर्पांना नष्ट करण्यासाठी सर्पयाग करीत होता। ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराबरोबर शेकडो नाग यज्ञकुंडात येऊन पडू लागले। त्यावेळी त्या नागिणीने आपल्या अंड्यास एका मोठ्या वडाच्या झाडाच्या बिळात सुरक्षित ठेवून ती नागिण निघून गेली। यथासमयी त्या अंड्याजातून वटसिद्ध नागनाथ यांचा जन्म झाला। मच्छेंद्रनाथ धर्मप्रचारासाठी संचार करीत असताना एके गावी त्यांचा मुक्काम होता। तेथील लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले। त्यात एक अपत्यरहित स्त्रीने मच्छेंद्रनाथांना नमस्कार केला आणि आपली व्यथा सांगितली। नाथांनी भस्म मंत्रून दिले, परंतु त्या स्त्रीने ते दिव्य भस्म अविश्वासाने उकिरड्याव टाकले। त्या भस्माच्या अमोघ अशा शक्तीसंपन्नतेतून त्यामधून गोरक्षनाथाचा जन्म झाला। पार्वतीच्या विवाहसमयी पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव तिचे अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले आणि त्यांचा वीरस्त्राव झाला। या कृत्याची त्यांना लाज वाटली आणि त्यांनी ते वीरी आपल्या मांडीस पुसून टाकले। त्या क्षणीच त्या वीर्याची 60,000 भाग झाली आणि त्यातून वालखिल्य नावाचे 60,000 ऋषी जन्मास आले।
त्यातून थोडा भाग उठला तो तो कचरा समजून भागीरथी नदीत टाकला टाकून दिला गेला. तो कचरा नदीतील गाळात अडकून तेथेच राहिला. त्यामध्ये पिपलायनाचा आत्मा शिरला आणि चरपटनाथांचा जन्म झाला. कोलिक मुनींनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर जाताना आपले भिक्षापात्र पर्णकुटीच्या बाहेर ठेवले होते. त्याचवेळी सूर्याचे तेज त्या पात्रात पडले. ते महर्षींना कळाले. त्यांनी ते पात्र तेथे सांभाळून ठेवले. त्या पात्रातूनच एका नवनाथांचा जन्म झाला. त्यांचे नाव होते भर्तरीनाथ. हिमालयातील पर्वतावरील एका घनदाट अरण्यात एक हत्तीण झोपली होती. तिच्या एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाले आणि त्यांचे वीर्य त्या निजलेल्या हत्तीणीच्या कानात पडले. त्या कानातून प्रबुद्धाला जीवन प्राप्त होऊन त्याने जन्म घेतला. कानातून जन्म घेतल्याने त्याचे नाव कर्णक कनिफा असे पडले. गोरक्षकाने एकदा संजीवनी मंत्राचा जप करीत मातीमध्ये एक मनुष्याकार आकृती काढली. त्या आकृतीतून गर्भाजन या संजीवनी मंत्राच्या सहाय्याने जीवन प्राप्त झाले आणि त्याने गहिनीनाथ या नावाने अवतार घेतला. श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार या नवनारायणांनी आपले स्थूल शरीर मंदराचल पर्वतावर समाधी अवस्थेत सांभाळून ठेवले होते आणि अंशावताराने नवनाथ या नामरूपाने पृथ्वीवर जन्म घेतला. धर्म सूत्राला अनुसरून अंशावतारांना स्वेच्छा दिली जाते. संकल्प मात्र मूलतत्वातूनच येतात. त्यांचे योग्य प्रकारे नियंत्रण करणे हे अंशावताराचे कार्य असते. हे मूलतत्वाकडून अनुमती घेऊनच जीवाचे कल्याण करतात. या अवतारात राग लोभ मद मत्सर असे मानवी दुर्गुण नसतात. यामुळे मूलतत्वाची कार्य समर्थता अंशावतारात सुद्धा आढळते. या कारणानेच अंशावतार आणि पूर्णावतार यात काही फरक नसतो. एवढे बोलून श्रीपाद मौन झाले. हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत.